मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, आता कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळणार पेन्शन कसं काय मिळणार त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर. नोकरदार कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही भाग EPFO मार्फत PF आणि पेन्शन स्कीम मध्ये जमा केला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यासह त्याच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित होते. आता EPFOच्या EPS 9S 95 या योजनेद्वारे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाला पेन्शन मिळणार आहे. जाणून घ्या या योजनेबद्दल. काय आहे EPS 95 योजना? जर PF खातेधारकांचा अपघाती मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्यांची पत्नी किंवा पती आणि मुलांनाही EPFO कडून पेन्शनचा लाभ दिला जातो. या पेन्शन सुविधेचा लाभ केवळ EPFOच्या EPS 95 योजनेद्वारे दिला जातो. EPFOचे नुकत्याच केलेल्या ट्विटद्वारे या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या फायद्यांबाबत ही माहिती दिली आहे. किती मिळते पेन्शन ते पहा. EPFOने आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे की पेन्शनची रक्कम विधवा पेन्शनच्या 75% असेल. तसेच प्रत्येक 2 अनाथ बालकांना एकाच वेळी या पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे. 750 रुपये दरमहा पेन्शन म्हणून दिले जाईल. अनाथ मुलांना वयाच्या 25 वर्षापर्यंत हे पेन्शन दिले जाईल. मूल किंवा पत्नी कोणत्याही अपंगत्वाने ग्रस्त असेल तर आयुष्यभर पेन्शन दिले जाईल. ही कागदपत्रे आपल्याला जमा करावे लागतील. पहा कोणते कोणते कागदपत्रे जमा करावे लागतील. पेन्शनचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला EPFOकडे काही कागदपत्रे देखील सादर करावे लागतील. यामध्ये निवृत्ती वेतनधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र, लाभार्थ्यांच्या आधार कार्डची प्रत रद्द केलेल्या चेकसह बँक खात्याचे तपशील किंवा पासबुकची प्रत आणि मुलांच्या बाबतीत वयाच्या पुरावा यांचा समावेश आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.